ओके बघा, आत्तापर्यंत आपण जो रोटेशनल डायनॅमिक्स घेतलेला आहे त्याच्यामध्ये काही पार्ट जो आहे तुम्हाला दिसतोय, न्यू आलेला आपला बुक जे आलेला आहे, आपण सिलेबस स्टार्ट केला त्यावेळी कुठल्याही प्रकारचं बुक आलं नव्हतं, बरोबर आहे. आता जर तुम्ही ते बुक उघडून बघितलं रोटेशनल डायनॅमिक्स, तर त्याच्यामध्ये भरपूर पार्ट काय आहे स्किप केलेला आहे. जरी स्किप, आता भरपूर पार्ट म्हणजे काय स्किप केलेला आहे, तर ॲप्लिकेशन्स ऑफ पॅरलॅक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, बरोबर आहे. परंतु त्याचे फॉर्म्युले बघा एंडिंगला दिलेले आहेत, जे आपण पॅरलॅक्सिस आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम घेतलेले होते म्हणजे त्याच्यावर डिपेंडेड जे ॲप्लिकेशन घेतले होते, जसं रॉडचं आपण एक्सप्रेशन घेतलेलं, ते आपण रॉडचं एक्सप्रेशन घेतलं होतं आणि एक्सप्रेशन टेक्स्टबुकमध्ये दिलेले नाहीत. म्हणजे याचा मिनिंग असा होतो आहे की तुम्हाला बोर्डला रॉडचं एक्सप्रेशन विचारणार नाहीत, परंतु त्याचं जे आन्सर आहे आय इज इक्वल टू एम एल स्क्वेअर अपॉन 12, तो जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलेचं युटिलायझेशन तुम्हाला प्रॉब्लेममध्ये करायचं आहे. म्हणजे जर असं कोण म्हणत असेल की सर त्याचा यूजच नाही आहे, तुम्ही शिकवलं ते टेक्स्टबुकच्या बाहेरचं आहे, तर असं काय नाही आहे, बरं ना. तुम्ही एक लिमिटेड विचार करू नका. म्हणजे जसं एखादा घोडा असतो आणि त्या घोड्याला खोगीर म्हणतात, त्याला खोगीर असं लावलेलं असतं की तो घोडा काय इकडे इकडे बघू नये, त्या घोड्याने त्यांना सरळ बघावं म्हणून. तर तुम्ही तसा विचार करून चालणार नाही. आता तुम्ही 12th सायन्सला आहात, आपला जो सिलेबस आहे तो इक्विव्हॅलंट टू CBSE चाललेला आहे, इक्विव्हॅलंट टू CBSE करायचं चाललेला आहे. त्यामुळं तुम्हाला आता ब्रॉड थिंकिंग केलं पाहिजे. तुम्ही लिमिटेड विचार करून तुम्ही असं बोलू शकत नाही की सर आता तो पार्ट टेक्स्टबुकमध्ये नाही आहे म्हणून. कदाचित तुम्हाला त्या टाईपचं ॲप्लिकेशन एखादं विचारलं जाऊ शकतं सुद्धा, कारण तुमचा जो पेपर असणार आहे तो ॲप्लिकेटिव्ह असणार आहे. तर तुम्ही लिमिटेड विचार न करता थोडंसं ब्रॉड थिंकिंग करून ते टॉपिकडे बघायचं. जेवढं काही घेतलेलं आहे ते सगळंच इम्पॉर्टंट आहे असंच म्हणायचं, आणि जे समजलं असेल चांगलं तर व्यवस्थित करायचं, आणि जर नसेल समजलेलं, व्यवस्थित नाही समजलेलं, थोडंसं कन्सेप्ट तुमचे अनक्लिअर आहेत, मग समजा कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आपण घेतलेलं आहे पण ते एक्सप्रेशन टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, परंतु त्या एक्सप्रेशनचा यूज, म्हणजे तो जो फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जीचा हाफ आय ओमेगा स्क्वेअर, याचा यूज त्यांनी केलेला आहे, मग तुमच्या मनामध्ये एक क्वेश्चन अराईज झालाच असताना, समजा मी ते घेतलं नसतं, असं समजा की ज्यावेळी मी हा टॉपिक सुरू केला रोटेशनल डायनॅमिक्स, त्यावेळी तुमच्याकडे सगळे बुक्स अवेलेबल आहेत, ओके, बुक्स अवेलेबल होतं, फिजिक्सचं बुक अवेलेबल होतं, आणि मी कायनेटिक एनर्जी तुम्हाला एक्सप्रेशन न घेता डायरेक्ट टॉक्स एक्सप्रेशन घेतलं असतं, तर तुम्हाला ते समजलं असतं का? म्हणजे थोडक्यामध्ये काय कळतं आपल्याला की कायनेटिक एनर्जी एक्सप्रेशन घेतलं म्हणून तुम्हाला टॉक्स एक्सप्रेशन समजलं, किंवा पुढे जे येणारं एक्सप्रेशन होतं कुठलं अँग्युलर मोमेंटमचं, राईट, ते एक्सप्रेशन आहे बघा टेक्स्टबुकमध्ये, कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणा किंवा काय जे काय आहे ते, राईट. तर ते सगळे एक्सप्रेशन त्या बुकमध्ये आलेले आहेत, पण ते सगळे रिलेटेड आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत जो शिकवलेला पार्ट आहे त्यातलं तुम्ही काही स्किप करू नका. हां, ज्यांना खूप अभ्यास नाही करायचा, कमी अभ्यास करून मार्क्स पडायचे आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ज्यांना JEE द्यायचे आहे, NEET द्यायचे आहे, त्यांनी काही स्किप करण्याची गरज नाही, त्यांना सगळाच पार्ट करावा लागणार आहे, काही डाऊटच नाही. आजपासून जे लेक्चर होतं आपलं ते आता नवीन टेक्स्टबुकच्या सिलेबसनुसार होतं आहे, तर ईच अँड एव्हरी पार्ट मी घेणार आहे. जर तुम्ही टेक्स्टबुकला स्टार्ट केलं रोटेशनल डायनॅमिक्सचं पहिलं पेज काढलं, तर रोटेशनल डायनॅमिक्समध्ये पहिल्या पेजवर तुम्हाला हे चार क्वेश्चन दिसतील की डू यू नो द सर्क्युलर मोशन, किंवा व्हॉट इज सेंटर ऑफ मास, डू यू नो द कायनेमॅटिकल इक्वेशन्स, राईट, ऑफ मोशन, अँड व्हॉट इज रियल अँड सिडो फोर्स. तर या चार क्वेश्चनचे आन्सर म्हणजे खूप मोठी हिस्ट्री आहे, बरं ना. आणि ती समजली तर मला वाटतं की मोशनमधलं तुम्हाला 50% नॉलेज आलं. जर ही इन्फॉर्मेशन समजली, त्यातल्यात सर्वात महत्त्वाची म्हणजे ही इन्फॉर्मेशन जर समजली, तर मी असं समजेन की तुम्हाला मोशन जो टॉपिक आहे, हां, रोटेशनल डायनॅमिक्स आहे, मोशनचाच टाईप आहे, जो मोशन आहे ती मोशन तुम्हाला 50% समजली, राईट. तर आता बघूया पहिल्यांदापासून आपण सर्क्युलर मोशन. हे आपण 11th स्टँडर्डला बघितलेलं आहे, म्हणून त्यांनी रिकॉल असं लिहिलेलं आहे की व्हॉट इज सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची मोशन, हा एक सर्कल आहे समजा, आणि इथं एक ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट, व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्ट? जास्त काय विचार करायचं नाही की ऑब्जेक्ट म्हणजे काय. ऑब्जेक्ट म्हणजे समजा एखादी गाडी आहे, कार आहे, ओके. सो दिस कार इज मुव्हिंग अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल. सर्कलच्या सर्कमफरन्सवरून, मराठीमध्ये त्याला म्हणतात परिघ, त्या परिघावरून चाललेली आहे. सर्कलच्या परिघावरून चाललेलं आहे, दॅट मीन्स द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग अलॉंग सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. ज्यांना डेफिनेशन माहीत नाही आहे त्यांनी ती डेफिनेशन लिहून घ्या. द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट
अलॉंग सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन, राईट. पुढे त्याचं एक्झाम्पल आपल्याला माहीत असलं पाहिजे एखादं, तर असं एक्झाम्पल मला सांगा. असे एक्झाम्पल तुम्हाला माहीत असलेले कुठले कुठले आहेत विचार करा थोडासा. कोणकोणते एक्झाम्पल आहेत की जिथं सर्कलच्या सर्कमफरन्सवरून ऑब्जेक्ट मूव्ह होत असतो, राईट. मग असे एक्झाम्पल कुठले आहेत? द अर्थ इज मूव्हिंग अराउंड द सन, द इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग अराउंड द न्यूक्लियस, राईट. मग हे जे एक्झाम्पल आहेत हे कशाचे आहेत? सर्क्युलर मोशनचे आहेत. मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, राईट. तर तुम्ही एक्झाम्पल असे लिहू शकता, एक दोन तीन एक्झाम्पल सांगितले तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता की सर्क्युलर मोशन म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल काय आहे. सर्क्युलर मोशनची कन्सेप्ट एकदम सिम्पल आहे. द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. आणि एक्झाम्पल, द अर्थ इज मूव्हिंग अराउंड द सन, मून इज मूव्हिंग अराउंड द अर्थ, अँड इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग अराउंड द न्यूक्लियस, ओके. तर असे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. द टीप ऑफ हँड्स ऑफ क्लॉक इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर मोशन, ओके. द टिप्स ऑफ हँड्स ऑफ क्लॉक, राईट. तर या सगळ्या मोशन ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्क्युलर मोशन होतं. तर तुम्हाला बहुतेक सर्क्युलर मोशन समजलं असेल. सर्क्युलर मोशन म्हणजे काय ते लिहून ठेवा आणि त्याचे एक्झाम्पल पण लिहा, ओके. नेक्स्ट पुढे जाऊ आपण. व्हॉट इज सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास म्हणजे काय? द पॉइंट इन विच अ बॉडी वेअर होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे ही हा एक ऑब्जेक्ट आहे समजा, बरं आहे ना, हा एक ऑब्जेक्ट आहे. तर या पूर्ण ऑब्जेक्टचं मास कोणत्या तरी एका पॉईंटला काय झालेलं असणार आहे? कॉन्सन्ट्रेट झालेलं असणार आहे. एका पॉईंटला काय झालेलं असणार आहे? कॉन्सन्ट्रेट झालेलं असणार आहे. आणि त्या पॉईंटला आपण काय म्हणणार आहे? सेंटर ऑफ मास म्हणणार आहे. पुन्हा एकदा ऐका. द एंटायर मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड ॲट अ सिंगल पॉईंट. एका सिंगल पॉईंटला काय झालेलं असणार आहे? या पूर्ण बॉडीचं मास काय झालेलं असणार आहे? एकवटलेलं असणार आहे, कॉन्सन्ट्रेट झालेलं असणार आहे, ओके. द पॉईंट इन अ बॉडी ॲट विच डेफिनेशन व्यवस्था ऐका आणि लिहून ठेवा. द पॉईंट इन अ बॉडी ॲट विच एंटायर मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे आपल्याला इमॅजिन करायचं आहे की त्या पॉईंटला ते मास काय झालेलं आहे? कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. एक्झाम्पल बघा, सेंटर ऑफ मास समजणं खूप गरजेचं आहे. एक्झाम्पल बघा, समजा ह्याचंच एक्झाम्पल घेऊ आपण. तर ही एक बॉडी आहे आणि हिला मी प्रोजेक्टाईल मोशनमध्ये असं टाकलं. बघा, प्रोजेक्टाईल मोशन आहे की नाही? प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे ही बॉडी इथून इकडून येताना या टाईपमध्ये मूव इकडे येते, राईट आहे ना. बघा, आहे की नाही प्रोजेक्टाईल मोशन? इज इट प्रोजेक्टाईल ऑर नॉट? आहे, प्रोजेक्टाईल पण आहे आणि रोटेशनल पण आहे. बघा, प्रोजेक्टाईल पण आहे आणि रोटेशनल पण आहे. मग अशा मोशनचा आपण सेंटर ऑफ मास सांगू शकतो का? अशा मोशनचा आपण सेंटर ऑफ मास सांगू शकतो का? किंवा या मोशनचं जर आपल्याला एखादी व्हॅल्यू काढायची असेल, समजा पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे किंवा कायनेटिक एनर्जी काढायची आहे या मोशनची, तर काढू शकतो का? इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड द कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट बॉडी, बरं आहे ना. कारण की याचं जे मास असणार, कायनेटिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय बघा ना, किंवा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, पोटेन्शियल एनर्जी बघा. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला काय? MgH. काय फॉर्म्युला? MgH फॉर्म्युला. आता आपली जी मोशन होती, आता जी आपण बघितली मोशन, प्रोजेक्टाईल आहे म्हणजे असा मी आपला जो पेन होता तो असा रोटेट झाला होता, राईट ना. आता याचा सेंटर कुठे पकडणार तुम्ही? किंवा मास जे आहे ते मास कुठे पकडणार? आपल्याला पोटेन्शियल एनर्जी मिळेल का? हाईट प्रत्येक वेळी काय होते इथं? चेंज होते. म्हणजे समजा इथं असेल तो ऑब्जेक्ट तर त्याची हाईट वेगळी आहे, इथं असेल तर त्याची हाईट वेगळी आहे, इथं वेगळी आहे, इथं वेगळी आहे, इथं डिफरंट आहे. हाईट प्रत्येक वेळी चेंज झालेली आहे. इथं कमी आहे, इथं त्याच्या थोडी जास्त आहे, त्याची थोडी जास्त आहे, इथं हा सर्वात हायेस्ट आहे, परत कमी होते, बरं आहे. परत हाईट काय होत चालले? कमी कमी होत चालले. मग हाऊ टू फाईंड द पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट मोशन? या मोशनची पोटेन्शियल एनर्जी कशी काढणार आपण? मग अशा कन्सेप्टच्या वेळेस आपल्याला याचा सेंटर ऑफ मास कन्सिडर करणं गरजेचं आहे की याचा सेंटर ऑफ मास कुठे आहे. खरं ना, त्या ऑब्जेक्टचा सेंटर ऑफ मास कुठे आहे, राईट. असे कित्येक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. समजा एखादी रिंग आहे किंवा एखादी डिस्क आहे. डिस्क समजतंय ना, लास्ट टाईम आपलं झालेलं आहे. डिस्क तुम्हाला माहीत आहे की समजा ही डिस्क आहे आणि ह्या डिस्कला मी काय केलं? असं रोटेट केलं,
रोटेट करून ती ट्रान्सलेशनल मोशनमध्ये पण आहे आणि रोटेशनल मोशनमध्ये आहे, म्हणजे ती रोलिंग मोशनमध्ये आहे. ट्रान्सलेशनल पण आहे आणि रोटेशनल पण आहे म्हणजेच रोलिंग मोशनमध्ये आहे. मग रोलिंग मोशनमध्ये असताना बरं ना ती मोशन कशी असणार आहे, या टाईपमध्ये असणार आहे, या टाईपमध्ये मोशन. मग आता काय याचा सेंटर ऑफ मास कुठे असेल, याच्या सेंटरला असणार आहे. या मोशनच्या कुठे असणार आहे, सेंटरला असणार. त्या डिस्कच्या कुठे असणार आहे, सेंटरला असणार आहे. कळतं का सेंटर ऑफ मास म्हणजे काय, एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे. काय झालं, का सेंटर ऑफ मासची कन्सेप्ट का बघावी लागली, का आपल्याला ते त्याचा स्टडी करायला लागला सेंटर ऑफ मासचा, कारण की डिफरंट टाईप्स ऑफ मोशन्स आहेत आणि डिफरंट टाईप्स ऑफ मोशनमध्ये त्याचं मास कुठेतरी एका ठिकाणी पकडलं तर व्हॅल्यू काढता येईल. बरं आहे ना, कुठेतरी एका ठिकाणी मास पकडलं तर आपल्याला त्याची व्हॅल्यू काढता येईल. जर डिफरंट पॉईंटला जर आपण मास बघत राहिलो तर आपल्याला प्रत्येक वेळी व्हॅल्यू काय मिळणार आहे, डिफरंट मिळणार आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, आपल्याला कुठेतरी एका पॉईंटला काय बघितलं पाहिजे, त्याचा सेंटर ऑफ मास बघितलं पाहिजे. राईट, जसं मी ससं सांगतो की हा पेन जो आहे बरं आहे ना, तो जर इथं सेंटरला बॅलन्स होत असेल, राईट, इथं सेंटरला बॅलन्स होतो, त्याचा सेंटर ऑफ मास कुठं आहे, इथे आहे. म्हणजे या पेनच्या सेंटरला आहे त्याचा सेंटर ऑफ मास. खरं तर सेंटर ऑफ मास म्हणजे काय, पुन्हा एकदा डेफिनेशन आहे का, सेंटर ऑफ मास इज डिफाइंड ॲज द पॉईंट इन अ बॉडी ॲट विच एंटायर मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. मग मी आता जर या पेनला इथं बॅलन्स करतो आहे या पॉईंटला, तर या पूर्ण बॉडीचं मास कुठं कॉन्सन्ट्रेट झालं आहे, इथं कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, या पॉईंटला कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, आणि तो माझा काय आहे, सेंटर ऑफ मास आहे. होप समजलं असेल सेंटर ऑफ मास म्हणजे काय, आणि ते समजलंच पाहिजे. सेंटर ऑफ मास खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. नाव कायनामेटिकल इक्वेशन्स हे तुम्हाला माहीत असते, कायनामेटिकल इक्वेशन्स तुम्ही 9th वाटते 9th-10th तुम्हाला कायनामेटिकल इक्वेशन झालेले आहेत. राईट, कायनामेटिकल इक्वेशन्स कोणकोणते आहेत, कायनामेटिकल इक्वेशन व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी एक एक्सप्रेशन आहे, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर हे एक्सप्रेशन आहे, v square is equal to u square plus 2as हे इक्वेशन आहे. ओके, तर असे कायनामेटिकल इक्वेशन्स आहेत. हे तीन इक्वेशन माहीत असलं तरी खूप झालं, बरं आहे ना, कमीत कमी हे तीन इक्वेशन कायनामेटिकल इक्वेशन तुम्हाला माहीत पाहिजेत, आणि याला आपण सर्क्युलर मोशनच्या पण फॉर्ममध्ये लिहू शकतो. बघा काय म्हटलं मी, या इक्वेशनला आपण सर्क्युलर मोशनच्या फॉर्ममध्ये, म्हणजे ही लिनियर मोशन आहे ना, हे जे कायनामेटिकल इक्वेशन्स आहेत हे कुठल्या मोशनचे आहेत, लिनियर मोशनचे कायनामेटिकल इक्वेशन आहेत, लिनियर मोशनचे. मग आता मला ह्याच मोशनला सर्क्युलर मोशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, मग त्यासाठी तुम्हाला सर्क्युलर मोशनचे कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. आता ज्यांना माहीत नाही त्यांनी व्यवस्थित ऐकून घ्या की सर्क्युलर मोशनचे कन्सेप्ट काय आहेत. राईट, आपण तिसरा क्वेश्चन बघतोय, कायनामेटिकल इक्वेशन. राईट, आता इथं कुठली व्हेलॉसिटी, हा व्ही म्हणजे कसली व्हेलॉसिटी आहे, फायनल व्हेलॉसिटी आहे. राईट आहे, यू म्हणजे कसली व्हेलॉसिटी आहे, इनिशियल व्हेलॉसिटी आहे. लिनियर मोशनमध्ये जी व्हेलॉसिटी आहे त्याला आपण लिनियर व्हेलॉसिटी म्हणतो. हा व्ही म्हणजे काय, आपला लिनियर व्हेलॉसिटी आहे. तसं सर्क्युलर मोशनमध्ये जी व्हेलॉसिटी येते त्याला आपण म्हणतो अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी विच इज रिप्रेझेंटेड बाय ओमेगा. जी कशा दाखवतात, ओमेगा जातात, अँग्युलर व्हेलॉसिटी विच इज रिप्रेझेंटेड बाय ओमेगा. काय डेफिनेशन आहे अँग्युलर व्हेलॉसिटीची, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, तर आपल्या काही डेफिनेशनची काही घेणं देणं नाही आहे, पण माहीत असणं गरजेचं आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे याचं जर फॉर्म्युलाइज झाला तर डी थीटा अपॉन डी टी, किंवा इन फायनाईट फॉर्ममध्ये थीटा अपॉन टी असं मी लिहू शकतो याला. ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी. राईट, तर हा झाला अँग्युलर व्हेलॉसिटी. अजून आपल्याला कुठली कन्सेप्ट माहीत पाहिजे, अँग्युलर ॲक्सलरेशन माहीत पाहिजे, अँग्युलर ॲक्सलरेशन. वॉट इज अँग्युलर ॲक्सलरेशन, अँग्युलर ॲक्सलरेशन फॉर्म्युला, अँग्युलर ॲक्सलरेशन इज रिप्रेझेंटेड बाय अल्फा, अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय डी टी, किंवा ओमेगा अपॉन टी, ओमेगा अपॉन टी. ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी आणि टी म्हणजे टाईम. मग डेफिनेशन काय करता येईल आपल्याला अँग्युलर ॲक्सलरेशनची, अँग्युलर ॲक्सलरेशन इज डिफाइंड ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. अजून आपल्याला लागणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, हा आम्ही अगोदरच पार्ट थोडासा घ्यायला पाहिजे होता. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, थीटा काय फॉर्म्युला आहे थीटाचा, किंवा डेफिनेशन काय थीटाची, थीटा म्हणजे काय, द अँगल डिस्क्राईब बाय रॅडियस वेक्टर, द अँगल डिस्क्राईब बाय रॅडियस वेक्टर इन अ गिवन टाईम ॲट द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे काय असणार आहे बघा, की समजा एखादा सर्कल आहे,
याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट आहे इथं, ए नावाचा ऑब्जेक्ट आहे, आणि हा ए ऑब्जेक्ट जो आहे त्या ए ऑब्जेक्टनं एपासून बीपर्यंत ट्रॅव्हलिंग केलेला आहे इन टाईम टी. याला एपासून, या ऑब्जेक्टला एपासून बी पोझिशनपर्यंत यायला टी टाईम लागलेला आहे, राईट. तर इथं आपला अँगल काय आहे, थेटा आहे, राईट. मग हे डिस्टन्स त्याला कवर करायला, हे डिस्टन्स किती आहे, इमॅजिन दॅट द डिस्टन्स इज डी एस, डेल्टा एस म्हटलं तरी चालतं, मग त्याला डी एस म्हणू, ओके. सो डिस्टन्स इज स्मॉल, टाईम इज ऑल्सो स्मॉल, सो फॉर्म्युला इज डी एस अपॉन डी टी, डी एस अपॉन डी टी. तर या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय, अँग्युलर ॲक्सलरेशन म्हणजे काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. पुन्हा डेफिनेशन सगळ्या सांगतो, पुन्हा एकदा ऐका, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर ॲक्सलरेशन, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड अँग्युलर ॲक्सलरेशन. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, द अँगल डिस्क्राइब बाय रॅडियस वेक्टर, द अँगल, बघा ना डेफिनेशन, द अँगल, अँगल डिस्क्राइब बाय रॅडियस वेक्टर, हे रॅडियस आहेत की नाहीत, याला आपण रॅडियस वेक्टर म्हणतो. द अँगल डिस्क्राइब बाय रॅडियस वेक्टर इन अ गिवन टाईम ॲट द सेंटर ऑफ सर्कल, ओके. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं. आता सेम कन्सेप्ट आपल्या लिनियर मोशनमध्ये पण आहेत, बरं आहे ना. जसं सर्क्युलर मोशनमध्ये या कन्सेप्ट आहेत, तसं लिनियर मोशनमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, तर आपल्याकडे काय आहे, लिनियर व्हेलॉसिटी आहे. लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी इज रिप्रेझेंटेड बाय व्ही, व्ही इज इक्वल टू फॉर्म्युला असतो डी एस अपॉन डी टी, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, म्हणजे एस अपॉन टी पण म्हणू शकतो आपण त्याला, बरं आहे ना. लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर ॲक्सलरेशन, लिनियर ॲक्सलरेशन आहे विच इज रिप्रेझेंटेड बाय ए, ज्याला आपण स्मॉल एन दाखवतो, फॉर्म्युला डी व्ही बाय डी टी, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, किंवा चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, व्ही अपॉन टी अपॉन टी लिहू शकतो, बरं आहे. त्याचप्रमाणे डिस्प्लेसमेंट पण कन्सेप्ट आहे, काय, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट डिस्प्लेसमेंटची कन्सेप्ट आहे. तुम्ही एक एक वर्ड व्यवस्थित बघा. डिस्प्लेसमेंटला मी फक्त एवढंच एक्सप्लेन केलेलं आहे. लिनियर डिस्प्लेसमेंटला मी काय म्हणतो आहे, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट, दोन पॉईंटमधलं शॉर्ट डिस्टन्स, शॉर्ट म्हणजे समजा इफ यू मूव फ्रॉम मुंबई टू पुणा, ओके, देर इज अ मुंबई अँड हिअर इज अ पुणे, ओके. आपल्याला मुंबईपासून पुण्यापर्यंत जायचं आहे, तर मुंबईपासून पुण्यापर्यंत जायला काय स्ट्रेट रोड आहे का, नाही आहे. रोड कसा आहे, सब फ्लेक्झिबल आहे, कुठं टर्न आहेत, कुठं सरळ आहे, या टाईपमध्ये आहे. मग आता या दोन पॉईंटमधलं, मुंबई आणि पुण्यामधलं जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. हे आपले डिस्प्लेसमेंट आहे. एम पी जे आहे ते आपलं काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. आणि हे जे आहे ते आपले डिस्टन्स आहे, ते काय आहे, डिस्टन्स आहे. डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन असते, डिस्टन्सला डायरेक्शन नसते. देअरफोर डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी अँड डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी, ओके. तर या कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल, अँग्युलर व्हेलॉसिटी असेल, अँग्युलर लिनियर ॲक्सलरेशन, राईट. मग आता याच कन्सेप्टवरून आपल्याला हे फॉर्म्युले जे आहेत, हे कायनेटिकल इक्वेशन आहे, ते हे लिनियर मोशनचे आहेत. आपल्याला अँग्युलर मोशन जे आहे किंवा सर्क्युलर मोशन जे आहे, ते सर्क्युलर मोशनच्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचे आहेत, ओके. तर आपण काय काय चेंज करणार, बघा. व्ही म्हणजे काय, लिनियर व्हेलॉसिटी. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. यू म्हणजे इनिशियल लिनियर व्हेलॉसिटी. इथं म्हणा आपण इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी प्लस प्लस. ए म्हणजे ॲक्सलरेशन. इकडे अल्फा म्हणजे, इथं बघत राहा, इथं बघत राहा, अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा, अल्फा टी टाईम, टाईम तर आहेच. हे झालं फर्स्ट इक्वेशन, राईट. सेकंड, एस इज इक्वल टू यू टी आहे. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट आपण कसं दाखवतो, थीटा. मग थीटा इज इक्वल टू यू टी, यू टी म्हणजे ओमेगा नॉट टी, प्लस हाफ, प्लस हाफ ए, ए म्हणजे अल्फा होऊन जाईल, कारण की ए म्हणजे ॲक्सलरेशन आणि इथं ॲक्सलरेशन काय आहे, अल्फा आणि टी स्क्वेअर, अल्फा टी स्क्वेअर. नेक्स्ट इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, म्हणजे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर, म्हणजे ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस टू ए एस, टू अल्फा थीटा. यस म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं इथं, यस म्हणजे काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. मग आपला डिस्प्लेसमेंट काय, थीटा आहे. तर हे तीन कायनेमॅटिकल इक्वेशन आहेत कशामधले, सर्क्युलर मोशनमधले, सर्क्युलर मोशन. तर या कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं होतं कायनेमॅटिकल इक्वेशनचं, ओके.
बघा तुम्हाला काय लिहायचं असेल तुम्ही लिहू शकता, व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता. ओके, सर सर्वात महत्त्वाचा पार्ट बघणार आहे आपण आता. काय बघणार आहे? रिअल अँड सिडोफोर्स. नाव वी सी द रिअल अँड सिडोफोर्स. सिडो राईट, पी सिडो म्हणायचं नाही, पी सायलेंट. सिडोफोर्स बघितला असेल याच्या अगोदर बुकमध्ये आला असेल, रिअल फोर्स आणि सिडोफोर्स झालेला आहे. जर नसेल झालेलं तर तुम्ही आत्तापर्यंतचे टेक्स्टबुक व्यवस्थित रीड केलेले नाहीत, रीड करा व्यवस्थित. राईट, ओके. बघा रिअल फोर्स काय? रिअल फोर्स आर दोज विच अराइज ड्यू टू ॲक्च्युअल इंटरॅक्शन. याच्यामध्ये काय होतं? ॲक्च्युअल इंटरॅक्शन होतं. कोणाचं? बिटवीन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं काय होत असतं? ॲक्च्युअल इंटरॅक्शनमध्ये ऑब्जेक्ट येत असतात. न्यूटन्स लॉ इथं उभे होत असतो आहे. जसं न्यूटन्स लॉ फर्स्ट लॉ काय सांगतो आहे की ते एखादं ऑब्जेक्ट जर रेस्टमध्ये असेल विदाऊट ॲप्लाईंग फोर्स द ऑब्जेक्ट कॅनॉट मूव. फोर्स अप्लाय केल्याशिवाय तो ऑब्जेक्ट मूव शकत नाही. बरं आहे, कुठला तरी फोर्स अप्लाय केला पाहिजे तरी तो ऑब्जेक्ट का होईल? मूव होईल. राईट आहे, म्हणजे न्यूटनचे लॉ जिथं ओबे होतात किंवा फॉलोड होतात त्याला आपण म्हणतो रिअल फोर्स. इथे लिहिलं आहे दिस फोर्स फॉलोड न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, NLM असं मी लिहिलं आहे. तुम्ही क्लिअर लिहा, दिस फोर्स फॉलोड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. इट इज यूज टू अप्लाय न्यूटन्स लॉ ऑफ मोशन इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स ऑफ ऑब्झर्वर असं म्हटलं तरी चालतं आहे. ओके, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इट इज यूज टू अप्लाय न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. इनर्शियल फ्रेम सर्वात महत्त्वाचे कन्सेप्ट आहे. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स काय, कशाला म्हणायचं इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, हे दोन वर्ड तुमचे गेलेले आहेत. आणि ही कन्सेप्ट आली कुठून? बरोबर ना, ही कन्सेप्ट आली कुठून बघा व्यवस्थित, व्यवस्थित विचार करा. मी जे एक्झाम्पल सांगतो त्याचे त्याचा व्यवस्थित विचार करा. सपोज तुम्ही एका कारमध्ये बसलेला आहात. ओके, कारमध्ये आहात. कार जबरदस्त आहे. ओके, समजा ही कार आहे, ते एक पेंड्युलम ठेवलेला आहे. ओके, इथे एक ऑब्झर्वर आहे. ओके, आणि हा ऑब्झर्वर आहे पेंड्युलमकडे बघतो आहे. राईट, कार आहे म्हणजे व्हील्स दाखवले पाहिजेत ना. ओके, कार आहे, या कारमध्ये हा पेंड्युलम ठरला आहे आणि तुमची जी कार आहे ती ॲक्सिलरेटेड मोशनमध्ये आहे. कुठल्या मोशनमध्ये आहे? ॲक्सिलरेटेड मोशनमध्ये आहे. राईट, ॲक्सिलरेटेड मोशनमध्ये काय होणार आहे? हा जो पेंड्युलम आहे तो इकडे इकडे. राईट, आता न्यूटनचा फर्स्ट लॉ सांगतो की विदाऊट अप्लाईंग फोर्स द ऑब्जेक्ट कॅनॉट मूव. मग इथं कुठला फोर्स अप्लाय केला आहे की हा ऑब्जेक्ट पाट्यावर जातो आहे? हवेमुळं? नाही. समजा याच्या सगळ्या खिडक्या बंद आहेत तर इथं असा कुठला फोर्स आहे की ज्याने तो ऑब्जेक्ट पाट्यावर जातो आहे? राईट, अँड दॅट फोर्स इज नोन ॲज अ सिडो फोर्स. याच फोर्सला काय म्हणतात? सिडो फोर्स म्हणतात. सिडो फोर्स, दिस फोर्स इज कॉल्ड ॲज अ सिडो फोर्स. हा ऑब्जेक्ट जो पाट्यांग येतो आहे त्याला काय म्हणलं जातं? सिडो फोर्स म्हणलं जातं. राईट, समजतं आहे का? आता इनर्शियल नॉन इनर्शियलबद्दल पण मला बोलायचं आहे की इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स काय आहे किंवा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स काय आहे. बरं आहे, तर हा जो आहे न्यूटन सेकंड लॉ डिपेंड अपॉन ऑब्झर्वर असतो आहे. बरं आहे ना, तुम्हाला कसं सांगू? ओके, देर आर टू फ्रेम. इथं फ्रेम लिहितो, फ्रेम दोन टाईपच्या फ्रेम आहेत. एक आहे इकडे लिहितो इनर्शियल, इनर्शियल, आणि एक आहे नॉन इनर्शियल. इनर्शियल एक आहे आणि नॉन इनर्शियल एक आहे. जिथं ॲक्सलरेशन झिरो असतं, व्हिलॉसिटी कॉन्स्टंट असते,
त्यावेळी तो ऑब्जेक्ट किंवा ऑब्झर्वर किंवा ऑब्झर्वर कशामध्ये असतो आहे, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये असतो. बघा मी काय म्हटलं, वेन ॲक्सलरेशन इज झिरो, व्हिलॉसिटी इज कॉन्स्टंट, ऑब्जेक्ट अँड ऑब्झर्वर इज इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शियल फ्रेममध्ये असणार आहे. कसं काय बघा, एकदम सिम्पल एक्झाम्पल. आता हीच गाडी आहे, हीच गाडी चाललेली आहे, ह्याच्यामध्ये पेंड्युलम ठेवलेलं आहे, तुम्ही इथं उभे आहात, राईट, तुम्ही इथे उभे आहात. आता तुम्ही इथून त्या गाडीला बघताय, गाडी पण चाललेली आहे, सोबत पेंड्युलम पण चाललेला आहे, गाडी पण चाललेली आहे, सोबत पेंड्युलम पण चाललेला आहे. म्हणजे याचा अर्थ दोघंही फॉरवर्ड मोशनला आहेत. मग ॲक्सलरेशन तुमचं, म्हणजे ऑब्झर्वरचं, ऑब्झर्वरचं ॲक्सलरेशन सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. इथं जे ॲक्सलरेशन घ्यायचं आहे आपल्याला, ते कसं घ्यायचं आहे, ॲक्सलरेशन ऑफ ऑब्झर्वर, ऑब्झर्वर किती आहे, झिरो आहे, किती आहे, झिरो आहे. तुम्ही ग्राउंडवर एका ठिकाणी उभे आहात ना, मग तुमची व्हेलॉसिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे. व्हेलॉसिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे, राईट. आता काहींच्या डोक्यामध्ये असा क्वेश्चन येत असेल की सर, आपली तुम्ही जरी कॉन्स्टंट असलो, आपण जरी कॉन्स्टंट असलो, तरी अर्थ मूव्ह असते, बरं आहे ना. अर्थ जरी मूव्ह असली तर ती निग्लिजिबल आहे, एकदम कमी स्पीडनं चालली ना. अर्थ काशी एकदम फास्ट तर होत नाही ना, एकदम फास्ट मूव्ह होत नाही, एकदम स्लो मूव्ह होत असते, बरं आहे ना. अर्थ आपली जी आहे स्लो मूव्ह होत असते, त्यामुळे त्या मोशनचा एवढा मोठा काही इम्पॅक्ट होणार नाही. ॲक्च्युअलमध्ये जर रियालिटीमध्ये बघायला गेलं तर आपण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्येच आहे. बघा काय म्हणतो मी, रियालिटीमध्ये जर बघायला गेलं तर आपण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आहे. पण जर आपण असं म्हटलं की आपण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आहेत, तर आत्तापर्यंत लिहिलेली जी टेक्स्टबुक वगैरे सगळे जे नॉलेज आहे ते सगळं फस्त होऊन जाईल, कसं अभ्यास करण्याची गरज नाही पडणार. इनर्शियल जर सगळ्यांनाच नॉन इनर्शियल म्हणलं तर, म्हणून आपण काय केलेलं आहे की ॲज्युम केलेलं आहे की अर्थचं स्पीड खूप स्लो आहे, म्हणून आम्ही त्याला काय मानणार आहे, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आहे, कळतं आहे. त्याच्यामुळं हा जो ऑब्झर्वर आहे तो आता कसा आहे, कसा आहे, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आहे, कारण की त्याचं ॲक्सलरेशन काय आहे, झिरो आहे, कारण त्याची व्हिलॉसिटी काय आहे, कॉन्स्टंट आहे. ज्याची व्हिलॉसिटी कॉन्स्टंट असते त्याचं ॲक्सलरेशन काय असतं, झिरो. का आपण डेरिव्हेटिव्ह बघितलं की नाही लास्ट लेक्चरमध्ये, डेरिव्हेटिव्ह लेक्चर तुम्ही बघितले का, जर तुम्ही डेरिव्हेटिव्हचं लेक्चर बघितलं असेल तर तुम्हाला इथे लगेच समजेल बघा काय म्हणतो मी. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज झिरो, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, झिरो असतं, बरं आहे ना. आणि तो व्ही म्हणजे काय, व्हिलॉसिटी आहे, आणि ती व्हिलॉसिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट. त्यामुळं काय येणार आहे, डी व्ही अपॉन डी टी, डी व्ही अपॉन डी टी म्हणजे काय, ॲक्सलरेशन. म्हणजे ॲक्सलरेशनची व्हॅल्यू काय आली, झिरो आली. व्हिलॉसिटी अपॉन टाईम म्हणजे ॲक्सलरेशन असतं, ॲक्सलरेशनची व्हॅल्यू काय आली, झिरो. कधी झिरो आली, व्हिलॉसिटी काय असते, कॉन्स्टंट. ज्यावेळी व्हिलॉसिटी कॉन्स्टंट होती तेव्हा ॲक्सलरेशन काय असतं, झिरो असतं. सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट. नॉन इनर्शियलमध्ये काय असणार आहे, ॲक्सलरेशन इज नॉट इक्वल टू झिरो, आणि व्हिलॉसिटी काय होत असणार आहे, चेंज. व्हिलॉसिटी काय होत असणार आहे, चेंज होत असणार आहे. म्हणजेच तुमचा जो ऑब्झर्वर आहे तो कुठल्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये असणार आहे. म्हणजे तो इथं बसलेला हा, म्हणजे यालाच फक्त ऑब्झर्व करायला मिळणार आहे, यालाच फक्त एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे तो फोर्स, सिडो फोर्स. सिम्पल एक्झाम्पल सांगतो ना, समजा तुम्ही एखाद्या बसमध्ये बसलेला आहात, बरं आहे, त्या बसमधून ट्रॅव्हल करताय. इफ बस टेक अ सडन टर्न टुवर्ड्स लेफ्ट, जर त्या बसनं सडन टर्न घेतला लेफ्ट साईडला, बरं आहे, लेफ्ट साईडला सडन टर्न घेतला, तर पॅसेंजर इन द बस इज मुव्हिंग टुवर्ड्स राईट, तर त्या बसमधले जे पॅसेंजर असतात ते राईट साईडला जातात. मग आता बसनं जर लेफ्ट साईडला टर्न घेतलेला आहे तर सगळे लेफ्टला गेले पाहिजेत, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, की ज्या साईडला फोर्स आहे त्या साईडला सगळे गेले पाहिजेत. परंतु आपण तर अपोजिट साईडला जातो, दॅट अपोजिट फोर्स इज नोन ॲज अ सिडो फोर्स. आणि त्या अपोजिट फोर्सला काय म्हटलं जातं, सिडो फोर्स असं म्हटलं जातं. ओके, तर सिडो फोर्सची डेफिनेशन जर तुम्हाला लिहायची असेल तर ती व्यवस्थित लक्षात ठेवा. इट इज यूज टू अप्लाय न्यूटन्स लॉ ऑफ मोशन इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. लक्षात ठेवा, इट इज यूज टू अप्लाय, इट इज यूज टू अप्लाय, इथं ह्याच या टाईपमध्ये लिहू शकता, इट इज यूज टू अप्लाय न्यूटन्स लॉ ऑफ मोशन इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स किंवा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ ऑब्झर्वर. ओके, तर या टाईपमध्ये फक्त इथं काय येणार आहे, सिडो लिहिताना नॉन वर्ड येणार आहे फक्त, सिडो लिहित असताना. रिअल लिहित असताना जे पॉईंट दिलेले आहेत ते कंटिन्यू होतील. ओके, दुसरं एक सिम्पल एक्झाम्पल बघूया आपण, याचंच रिअल आणि सिडो फोर्सचं. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, थोडंसं पाठीनं जाऊन.
माहीत असावं म्हणून तुम्ही स्वतःच्या नोट्स स्वतः तयार करत चला. टेक्स्टबुक आहे तुमच्याकडे, राईट? बाकी तर मी तुम्हाला जेवढी इन्फॉर्मेशन तेवढी सगळी देतोच. शक्य आहे तेवढ्या नोट्स तुम्हाला मी बोर्डवर देण्याचा प्रयत्न करेन. ज्या शक्य नाहीत ते तुम्ही सेल्फ स्टडी करून काढत चला, राईट? ओके, तर पॉईंट म्हणजे वर्ड टू वर्ड टेक्स्टबुक रीड करा. वर्ड टू वर्ड, एखादा वर्डसुद्धा मिस नको व्हायला, सगळं मिनिंग तुम्हाला समजला पाहिजे. ओके, एक चला एक एक्झाम्पल घेऊया, एक मग तुम्हाला समजेल. समजा एक लिफ्ट आहे, एक्झाम्पल खूप महत्त्वाचं आहे, इथं तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ओके, या लिफ्टमध्ये एका स्ट्रिंगला, स्ट्रिंग किंवा स्प्रिंगलाच म्हणा, एक स्प्रिंग आहे, या स्प्रिंगला मी एक मास अटॅच केलेला आहे. ओके, काय केलं, एक मास अटॅच केलेला आहे, राईट? एम, एक मास एम अटॅच केलेला आहे. एक ऑब्झर्वर आहे इथे. ओके, आणि मग मला काय करायचं आहे, फोर्स फाईंड करायचा आहे याचा, की याच्यावर कुठला किती फोर्स ॲप्लाय केलेला आहे, राईट? तर ही लिफ्ट अपवर्ड जाते, वरती जात आहे, म्हणजे ॲक्सलरेशन आहे ते अपवर्ड डायरेक्शनला आहे. या स्प्रिंगमध्ये असणारं टेन्शन जे आहे तेसुद्धा अपवर्ड डायरेक्शनला असणार आहे. वेट एम जी जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार आहे, राईट? वेट एम जी आहे ते कुठल्या डायरेक्शनला असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार आहे. समजते का डायग्राममध्ये काय काय दाखवलं आहे? बघा पुन्हा एकदा डायग्राममध्ये, डायग्राममध्ये मी तुम्हाला काय दाखवलं आहे की लिफ्ट दाखवले, तर लिफ्टमध्ये काय दाखवलं आहे, टेन्शन दाखवले आहे, राईट? टी मास दाखवलेला आहे एम, आणि एम जी दाखवलेला आहे, राईट? टेन्शन टी, मास एम, एम जी आणि ॲक्सलरेशन या डायरेक्शन दाखवलं आहे. तर मला आता याच्यातला फोर्स काढायचा आहे. तर फोर्स इज इक्वल टू किती येणार आहे, एफ इज इक्वल टू काय, एफ इज इक्वल टू काय येणार आहे, टेन्शन अपवर्ड डायरेक्शनला आहे, एम जी डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, म्हणजे हा पॉझिटिव्ह डायरेक्शनला आहे. टी जो आहे तो कुठल्या डायरेक्शनला आहे, वरती काय असतं पॉझिटिव्ह, खाली काय असतं निगेटिव्ह, ॲक्सिसवर जा वाय ॲक्सिसवर, वाय ॲक्सिसवर अपवर्डला काय असतं पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्डला काय असतं निगेटिव्ह, म्हणजे टी पॉझिटिव्ह असणार आहे, एम जी काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. एफचा फॉर्म्युला काय असतो, न्यूटन सेकंड लॉ, एफ इज इक्वल टू एम ए, एफ इज इक्वल टू काय असतं, ठीक आहे, नेक्स्ट लाईन लिहितो, एम ए इज इक्वल टू टी मायनस एम जी. नाऊ वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ टी, मला टीची व्हॅल्यू काढायची आहे, मग एम जी इकडे येईल, म्हणजे एम ए प्लस एम जी, हे मला आन्सर मिळालं टेन्शनचं. ओके, नाव सेम कन्सेप्ट फॉर, बघा अजून एक सेम लिफ्ट आहे, आयडेंटिकल लिफ्ट आहे. आता हा ऑब्झर्वर ज्यावेळी इथून ऑब्झर्व करत होता, त्यावेळी एक ऑब्झर्वर, एक मिनिट, याला आपण ऑब्झर्वर ए म्हणूया, इथे एक ऑब्झर्वर आहे. ओके, ऑब्झर्वर आहे, इथे एक मास एम आहे, राईट? सर्व बी म्हणतो मी, एम जी तर तुम्हाला माहिती आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार आहे, स्प्रिंग अटॅच केलेली आहे, टेन्शन अपवर्ड डायरेक्शनला असणार आहे, ॲक्सलरेशन वरती असणार आहे, बरं आहे, अपवर्ड डायरेक्शनला. आता हा ऑब्जेक्टच त्या लिफ्टमध्ये असल्यामुळं, या ऑब्झर्वरच त्या लिफ्टमध्ये असल्यामुळं या ऑब्झर्वरचं ॲक्सलरेशन पण काय असणार आहे, अपवर्ड डायरेक्शनलाच असणार आहे. मग आता या दोघांचं म्हणजे लिफ्टचं आणि त्या ऑब्झर्वरचं ॲक्सलरेशन काय असणार, सेम, म्हणजे याच्यासाठी ॲक्सलरेशनची व्हॅल्यू किती आहे, झिरो आहे. ॲक्सलरेशनची व्हॅल्यू किती आहे, झिरो आहे. मग फॉर्म्युला काय येणार आहे, मग फॉर्म्युला काय येणार आहे, म्हणजे ही बॅलन्स कंडिशन झाली, टी इज इक्वल टू काय येईल, एम जी. टी इज इक्वल टू काय येणार आहे, एम जी येणार आहे. किंवा तुम्ही असं लिहू शकता, टी इज इक्वल असं लिहा, चला तुम्हाला याच मेथडनं सांगतो मी, एफ इज इक्वल टू काय लिहिलं तुम्ही, टी मायनस एम जी लिहिलं, एफ इज इक्वल टू एम ए लिहिलं, इज इक्वल टू टी मायनस एम जी लिहिलं. एच व्हॅल्यू किती आहे, झिरो. ॲक्सलरेशन किती असणार याच्यामध्ये, झिरो असणार आहे, कारण की ऑब्जेक्ट पण त्या लिफ्टमध्ये बसला आहे ना. मग ॲक्सलरेशनची व्हॅल्यू जर झिरो टाकली इथं, तर एम इंटू झिरो इज इक्वल टू टी मायनस एम जी, एम इंटू झिरो झिरोच होऊन जाईल, मग झिरो इज इक्वल टू टी मायनस एम जी. मग काय आता मिळेल, मायनस एम जी जर इकडे आलं तर प्लस एम जी, म्हणजे टी इज इक्वल टू काय आन्सर मिळणार आहे, एम जी मिळणार आहे. आता दोघांनी काढलेले टेन्शन आहे, या दोन्ही टेन्शनची व्हॅल्यू काय आहे, डिफरंट आहे, म्हणजे या ऑब्झर्वरनं काढलेली व्हॅल्यू डिफरंट आहे टेन्शनची, आणि या ऑब्झर्वरनं काढलेली व्हॅल्यू, टेन्शनची व्हॅल्यू काय आहे, डिफरंट आहे, राईट? मग आता या दोघांची व्हॅल्यू जर डिफरंट असेल तर टेन्शन चेंज होतं आहे असं म्हणायला काय हरकत नाही आपल्याला. टेन्शन काय होतं आहे,
चेंज होतं आहे. इज इट पॉसिबल की एखाद्या स्प्रिंगवरचं टेन्शन चेंज होत असेल? नो, हे पॉसिबलच नाही, शक्यच नाही ना. टेन्शन कसं काय चेंज होईल? एखाद्या स्प्रिंगवरचं टेन्शन कसं काय चेंज होईल? चेंज होऊ शकतं, टेन्शन कॉन्स्टंटच राहणार आहे. कळत आहे तुम्हाला? टेन्शन काय राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. मग काय चुकतं आहे? लॉ चुकतं आहे. मग न्यूटनचा लॉ चुकीचा आहे याचा अर्थ? न्यूटन सेकंड जो लॉ आहे तो काय आहे इथं? चुकीचा आहे. बरं आहे ना? एकतर न्यूटनचा लॉ तरी चुकतो आहे किंवा ऑब्झर्वर काहीतरी चुकी करतो आहे, किंवा ऑब्झर्वर हे जे कॅल्क्युलेशन करायला किंवा हा सगळं ऑब्झर्व करायला तो काहीतरी चुकीचं करतो आहे काम. मग एकतर ऑब्झर्वरच चुकतो आहे. बरं आहे? दोघांपैकी कोणा तरी एक चुकी आहे. जर दोघांची चुकी असेल तर दोन्ही टेन्शनची व्हॅल्यू काय आली पाहिजे? सेम आली पाहिजे. तर या दोघांची पण चुकी नाही आहे, चुकीचं आहे ठिकाण त्यांचं, प्लेस, त्यांची जागा. बरं आहे ना? हा आहे लिफ्टच्या बाहेर, आणि लिफ्टच्या बाहेर आहे म्हणजे याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, म्हणजे याचं ॲक्सिलरेशन किती आहे? झिरो आहे. म्हणजे हा ग्राउंडला आहे, म्हणजे हा अर्थवर आहे, ग्राउंडला आहे. बरोबर ना? आणि याचं ॲक्सिलरेशन काय असणार आहे? काय असणार आहे? काय असणार आहे? झिरो. कम्पेअर टू दिस झिरो आहे. या ॲक्सिलरेशनच्या सोबत जर कम्पेअर केलं तर झिरो आहे. समजतं आहे का? कळतं का तुम्हाला? परंतु जर आपण काय बघितल्याची व्हेलॉसिटी बघितली लिफ्टची, त्याला काही ना काहीतरी ॲक्सिलरेशन असणारच आहे. बरं आहे ना? बघा व्यवस्था ऐका काय म्हणतो मी. या दोघांचं ॲक्सिलरेशन सेम आहे असं म्हणतो येईल. दोन कोण? लिफ्ट अँड तो ऑब्झर्वर. लिफ्ट अँड तो ऑब्झर्वर म्हणजे त्या दोघांच्या ॲक्सिलरेशनमध्ये कुठलाही डिफरन्स नाही आहे, पण ॲक्सिलरेशन आहे. त्या दोघांच्या ॲक्सिलरेशनमध्ये कुठलाही डिफरन्स नाही आहे, म्हणजे ॲक्सिलरेशन आहे. बरं आहे ना? मग आता माझं म्हणणं काय आहे की आता हा जो ऑब्झर्वर आहे तो लिफ्टच्या कुठे आहे? आतमध्ये आहे. लिफ्टच्या आतमध्ये आहे. आता हा आणि हा ऑब्झर्वर या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? तर हा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आहे. हा कुठल्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आहे? इनर्शियल. आणि हा जो आहे तो नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आहे. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आहे. मग आता सुडोफोर्सची कन्सेप्ट काय आहे? सुडोफोर्सची कन्सेप्ट काय आहे? इट इज यूज टू अप्लाय न्यूटन्स लॉ ऑफ मोशन इन अ नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. हा पहिला पॉईंट. द फॉर्म्युला फॉर सुडोफोर्स इज एफ इज इक्वल टू मायनस एम ए. राईट? म्हणजे मॅग्निट्यूड घेतली तर एफ इज इक्वल टू एम एच येणार आहे. बरं ना? परंतु एफ इज इक्वल टू मायनस एम ए. निगेटिव्ह साईन का? बिकॉज फोर्स अँड ॲक्सिलरेशन आर अपोजिटली डायरेक्टेड. सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट आहे की फोर्स अँड ॲक्सिलरेशन आर अपोजिटली डायरेक्टेड. याच्यामध्ये असणारा जो फोर्स आहे आणि हे जे ॲक्सिलरेशन आहे हे एकमेकाच्या अपोजिट असतं. मग इथं फोर्स आणि मास, फोर्स आणि ॲक्सिलरेशन कुठे आहेत? बघा, फोर्स आणि ॲक्सिलरेशन म्हणजे ॲक्सिलरेशन अपवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणजे आपला फोर्स जो असणार आहे तो कुठल्या डायरेक्शनला असणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार आहे. म्हणजे आपला जो फोर्स आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. राईट? इथं या केसमध्ये, नॉन इनर्शियलच्या केसमध्ये आपला फोर्स कुठल्या डायरेक्शनला असणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार आहे. कळतं की नाही कळत? एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे. आता बघा, आता हीच कन्सेप्ट आपण घेऊया. राईट? टेन्शन पॉझिटिव्ह साईन. राईट? राईट? समजतं आहे? हां. एम जी आणि एफ दोघंही डाऊनवर्ड डायरेक्शनला आहेत. म्हणजे मी असं लिहू शकतो मायनस एम जी मायनस एफ इज इक्वल टू झिरो, किंवा एफ इज इक्वल टू असं मायनस एफ इकडे गेलं तर काय होईल? प्लस एफ. एफ एफ म्हणजे काय? एम ए. एफ इज इक्वल टू काय असतं? एम ए. एफ इज इक्वल टू एम ए. मायनस एम जी तिकडे गेलं तर काय होईल? टी इज इक्वल टू एम ए प्लस एम जी. आणि हे तुमचं आन्सर आता आलं कशानं? नॉन इनर्शियल. दोघांचं आन्सर काय आलं? या दोघांचं आन्सर काय आलेलं आहे? सेम आलेलं आहे. दोघांचं आन्सर काय आलं आपलं? सेम आलेलं आहे. म्हणजे सिडो फोर्सची कन्सेप्ट जर आपल्याला माहीत झाली नसती तर आपले दोघांचे आन्सर नेहमीच काय आले असते? डिफरंट आले असते. जसं इथं आन्सर एम ए प्लस एम जी आलेलं, इथं फक्त एम जी आलं होतं, मग तुमचं आन्सर चुकी झालं असतं. म्हणजे सिडो फोर्स इतका इम्पॉर्टंट आहे. ह्या लिफ्टच्या एक्झाम्पलच्या थ्रूच तुम्हाला ते समजू शकतं. ओके, समजतंय का मला काय बोलायचं आहे? समजलं का? तर हे सुडो फोर्स आणि रिअल फोर्स तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. वाटलंच तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुमच्या माहितीसाठी सगळं चाललेलं आहे. ओके ओके, बघा आता हे टेक्स्ट बुकचं स्टार्ट, आता रोटेशनल डायनॅमिक्सचं स्टार्टच आहे. राईट? आत्तापर्यंत आपण इंट्रोच करत होतो, आता इंट्रोच्या पुढे आलेलं आहे. आपण काय बघणार? बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेंट्रो सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन तुम्ही कम्प्लीट लिहा, सर्क्युलर मोशन असं लिहा, सी एम लिहू नका, त्याचा मीनिंग सेंटर ऑफ मास असा पण होतो. राईट? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. फर्स्ट पॉईंट आहे
इट इज ॲक्सलरेटेड मोशन. इट इज ॲक्सलरेटेड मोशन. आणि सेकंड पॉईंट याच्यातला आहे, इट इज पिरियॉडिक मोशन. सर्क्युलर मोशन ॲक्सलरेटेड मोशन आहे का? येस, सर्क्युलर मोशन इज अ ॲक्सलरेटेड मोशन. वाय इट इज ॲक्सलरेटेड मोशन? वेन द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन अ सर्कल, वेन द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन द सर्कल, द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इज टँजेंट टू दॅट सर्कल. द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इज टँजेंट टू दॅट सर्कल. म्हणजे समजा ऑब्जेक्ट इथं आहे तर व्हेलॉसिटी या डायरेक्शनला, ऑब्जेक्ट इथं आहे तर व्हेलॉसिटी या डायरेक्शनला असणार, ऑब्जेक्ट इथं असेल तर या डायरेक्शनला असणार आहे, ऑब्जेक्ट इथं असेल तर व्हेलॉसिटी या डायरेक्शनला. वेन द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन अ अँटी क्लॉकवाईज सेन्स, ज्या ऑब्जेक्ट अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये मूव्ह होत असतो आहे त्या व्हेलॉसिटी कशी असते? टँजंट टू दॅट सर्कल. अँटी क्लॉकवाईज काय, क्लॉकवाईज काय, टँजंट टू द सर्कल व्हेलॉसिटी असणार एवढं 100%. अँड द व्हेलॉसिटी चेंजेस कंटिन्युअसली, देअरफॉर इट इज ॲक्सलरेटेड मोशन. व्हेलॉसिटी चेंज होते म्हणजे ॲक्सलरेशन, कारण की ॲक्सलरेशनचा फॉर्म्युलाच काय, चेंज इन व्हेलॉसिटी. ॲक्सलरेशन मीन्स चेंज इन व्हेलॉसिटी. आणि तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय होते, चेंज होते, म्हणून इट इज ॲक्सलरेटेड मोशन. इट इज पिरियडिक मोशन म्हणतात. सर्क्युलर मोशन इज अ पिरियडिक मोशन. यस, सर्क्युलर मोशन इज अ पिरियडिक मोशन बिकॉज व्हॉट इज पिरियडिक मोशन? द मोशन विच रिपीट इट सेल्फ इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. ओके, जे मोशन रिपीट होते अलॉंग अ सेम पाथ, एकाच पाथवरून किंवा एकाच ट्रॅजेक्टरी मोशनवरून, ट्रॅजेक्टरी पाथवरून जर एखादी मोशन रिपीट होत असेल पुन्हा पुन्हा, तर त्याला आपण म्हणतो काय, कसली मोशन आहे, पिरियडिक मोशन आहे. द मोशन विच रिपीट इट सेल्फ ऑन अ सेम पाथ इज कॉल्ड पिरियडिक मोशन. बघा, ही मोशन कशी होते, पुन्हा पुन्हा सेम पाथवरून काय होते, रिपीट होते, म्हणून ही कसली मोशन आहे, पिरियडिक मोशन सुद्धा आहे. तर हे दोन कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे की सर्क्युलर मोशन इज अ ॲक्सलरेटेड मोशन अँड पिरियडिक मोशन. सर्क्युलर मोशन कशी आहे, ॲक्सलरेटेड मोशन आहे आणि पिरियडिक मोशन आहे. नाऊ वी सी द कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. मग अशी बघितलेला आहे तरीसुद्धा पुन्हा एकदा कायनेमॅटिक्स मी तुम्हाला सांगतो की अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज रिप्रेझेंटेड बाय थीटा. आता मी डिटेलमध्येच घेत नाही एवढं. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज रिप्रेझेंटेड बाय थीटा. डेफिनेशन, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ दिस? काय अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन आठवते का? द अँगल डिस्क्राइब बाय रॅडियस वेक्टर इन अ गिवन टाईम ॲट द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. राईट. नेक्स्ट ओमेगा. ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी. द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड अँग्युलर व्हेलॉसिटी. नेक्स्ट अल्फा. द रेट अल्फा अँग्युलर ॲक्सलरेशन. अल्फा म्हणजे काय आहे, अँग्युलर ॲक्सलरेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड अँग्युलर ॲक्सलरेशन. तर या तीन कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे की अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय, अँग्युलर ॲक्सलरेशन म्हणजे काय. ओके, नेक्स्ट जो पार्ट आहे की व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन कुठे असते किंवा कशी असते? द डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज गिवन बाय राईट हँड थंब रूल ऑर राईट हँडेड स्क्रू रूल. हा पॉईंट होता ओल्ड टेक्स्टबुकमध्ये. इथे ते डायरेक्ट त्यांनी लॉज दिलेला आहे, तो रूलच दिलेला आहे, राईट हँड थंब रूल. ओके, राईट हँड थंब रूल काय आहे बघा. द डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज गिवन बाय राईट हँड थंब रूल. व्हॉट इज द राईट हँड थंब रूल? द फिंगर्स आर कर्ल्ड अराउंड द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, बघा व्यवस्थित लक्ष द्या. दिस इज ॲक्सिस ऑफ, इमॅजिन दिस इज ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा तुमचा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, याच्या भोवती तो ऑब्जेक्ट फिरतो आहे राऊंडमध्ये. ओके, या ॲक्सिसच्या भोवती तो ऑब्जेक्ट फिरतो आहे असा. राईट, म्हणजे हा तुमचा काय झाला, ॲक्सिस ऑफ रोटेशन झाला. ओके, इमॅजिन द ॲक्सिस ऑफ रोटेशन इन युअर राईट हँड. इमॅजिन द ॲक्सिस ऑफ रोटेशन इन युअर राईट हँड. तुमच्या राईट हँडमध्ये काय आहे, तुमचा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. ओके, द फिंगर्स आर कर्ल्ड. हे फिंगर्स कसे झाले आहेत, ओळलेले आहेत बोट माझी, कर्ल झालेले आहेत. द फिंगर्स आर कर्ल्ड अराउंड इट अँड थम इज आउटस्ट्रेचेड. दिसतं, थम इज आउटस्ट्रेचेड. पुन्हा एकदा ऐका, इमॅजिन द ॲक्सिस ऑफ रोटेशन इन युअर राईट हँड. द फिंगर्स आर कर्ल्ड अराउंड इट अँड थम इज आउटस्ट्रेचेड. द थम डिनोट्स द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑर अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, अँड कर्ल्ड फिंगर डिनोट्स द डायरेक्शन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. हे जे कर्ल्ड फिंगर्स आहेत हे तुम्हाला काय दाखवतात,
डायरेक्शन ऑफ अँग्युलर द डायरेक्शन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. हे पार्टिकल कसा फिरतो आहे सर्क्युलर मोशनमध्ये असा फिरतो आहे आणि थंब कसा आहे असा वरती आहे. राईट, म्हणजे पार्टिकल असं या टाईपमध्ये फिरत असतो आहे त्यावेळी अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन कुठं असणार आहे अपवर्डला असणार आहे. असा मी जर हात केला तर पार्टिकल या फॉर्ममध्ये फिरतो आहे, बरोबर ना, या फॉर्ममध्ये फिरतो आहे म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरतो आहे. डायरेक्शन कुठं असणार आहे या बाजूला असणार आहे, कळत आहे का. तर तुम्हाला हा राईट हँड थंब रूल माहीत असणं गरजेचं आहे. ओके, तर कायनेटिक्समध्ये हा एक पार्ट दिलेला आहे तुम्हाला, रूल दिलेला आहे, अजून काय दिलेला आहे ठीक आहे, आणि एक कन्सेप्ट दिलेला आहे की तुम्हाला ओमेगाचा फॉर्म्युला दिलेला आहे. ओमेगा इज इक्वल टू 2π/T, ओमेगा इज इक्वल टू 2π/T आणि त्याचबरोबर 2π n लिहिलेला आहे. तर ह्या कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. राईट आहे, ओमेगा इज इक्वल टू 2π/T कसं काय आलं, ओमेगा इज इक्वल टू 2π/T कसं आलं, हाऊ इट डिराईव्ह, कसं डिराईव्ह करणार तुम्ही ओमेगा इज इक्वल टू 2π/T आहे किंवा 2π n आहे. ओके, बघा लक्ष, वी नो दॅट द व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, आपला हा तर फॉर्म्युला माहीत आहे व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ठीक आहे, मग ओमेगा इज इक्वल टू काय, ओमेगा इज इक्वल टू हा आर इकडे जाईल म्हणजे व्ही अपॉन आर. राईट, व्ही अपॉन काय येणार आहे, आर येणार आहे. व्ही म्हणजे काय, लिनियर व्हेलॉसिटी, आणि लिनियर व्हेलॉसिटी डेफिनेशन काय असते, लिनियर व्हेलॉसिटी डेफिनेशन काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. काय डेफिनेशन आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ओके, तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आहे. मग आता सर्कल आहे, या सर्कलमध्ये समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट इथून निघाला आणि त्याने एक रोटेशन कम्प्लीट केलं, मग त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं, 2πr. ओके, 2πr/T, आणि हा जो आर आहे तो आर, इथं आरला आर काय होईल कॅन्सल, मग आन्सर काय येणार आहे, ओमेगा इज इक्वल टू 2π/T. गेट इट, कसा आन्सर काढलेला आहे. ओके, तर हा झाला आपली कन्सेप्ट ओमेगाचा फॉर्म्युला 2π यानं कसं आला, तर ओमेगा इज इक्वल टू तर 2π/T आपल्याला माहितच आहे. वी कॅन डिराईव 2π ॲज इट इज, मी लिहितो इन टू 1/T. मग ओमेगा इज इक्वल टू 2π, 1/T म्हणजे काय, रेसिप्रोकल ऑफ टाईम, अँड रेसिप्रोकल ऑफ टाईम इज द डेफिनेशन ऑफ फ्रिक्वेन्सी. 1/T हा फॉर्म्युला कशाचा आहे, यांचा आहे, आणि यन म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. ओके, तर 1/T म्हणजे रेसिप्रोकल ऑफ टाईम इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. हा अँग्युलर व्हेलॉसिटी फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये आहे, यूज फॉर्म्युला सोडवायला होईल. आणि ओमेगा इज इक्वल टू 2π/T हा जो आहे तो टाईमच्या फॉर्ममध्ये आहे, पिरियडिक टाईमच्या फॉर्ममध्ये आहे. टाईमच्या फॉर्ममधला अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आणि फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममधला अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, तर हे दोन फॉर्म्युले तुम्हाला नोन असणं गरजेचं आहे. ठीक, पुढं काय बघणार आहे आपण, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघणार आहे. काय नाही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशनची डेफिनेशन जर तुम्हाला माहीत असेल तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन लिहायला काहीच वेळ लागणार नाही. सर्क्युलर मोशन डेफिनेशन काय सांगितली, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. आता तीच डेफिनेशन परत लिहायचे, बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघतोय, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड, विथ कॉन्स्टंट स्पीड म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे जो सर्कमफरन्स फिरतो आहे परंतु कॉन्स्टंट स्पीडमध्ये आहे. एक्झाम्पल, एक्झाम्पल काय सांगाल, एक्झाम्पल द मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन, द मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ. ओके, द मोशन ऑफ टिप्स ऑफ हँड्स ऑफ अ क्लॉक, द मोशन ऑफ टिप्स ऑफ हँड्स ऑफ अ क्लॉक, हे तुम्ही त्याचे एक्झाम्पल सांगू शकता. तर एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन एक कन्सेप्ट आहे, ती तुमची क्लिअर असणं गरजेचं आहे. ॲक्सिलरेटेड मोशनचा फॉर्म्युला, म्हणजे लिनियर ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला, ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर, हा फॉर्म्युला नोन असणं गरजेचं तुम्हाला. ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर, आणि व्ही इज इक्वल टू काय असते, आर ओमेगा. मग ओमेगा इज इक्वल टू काय, व्ही अपॉन आर येणार आहे. तरी तुम्ही ओमेगाच्या ऐवजी व्ही अपॉन आर लिहू शकतो, ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर स्क्वेअर इन टू आर. मग कॅन वी राईट व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इन टू आर, हा आर ॲज इट इज, या दोघांचा पण स्क्वेअर केला आहे. आरला याच्यातला एक आर काय होईल कॅन्सल, म्हणजे व्ही स्क्वेअर अपॉन आर, ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर, ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. म्हणजे तुम्हाला दोन फॉर्म्युले ॲक्सलरेशनचे, लिनियर ॲक्सलरेशनचे लक्षात ठेवायचे आहेत. एक आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि एक आहे ओमेगा स्क्वेअर अपॉन आर. ओके, अजून एक फॉर्म्युला त्यांनी तयार केलेला आहे याच्यामध्ये, राईट, तर तो कसा लिहिता येईल बघा व्यवस्थित. ए इज इक्वल टू, यालाच मी थोडंसं लिहितो आहे, व्ही स्क्वेअर आहे की नाही,
मग व्ही स्क्वेअरला मी असं होतो व्ही इंटू व्ही अपॉन आर. ओके बघा काय करतो आहे मी, व्ही इंटू व्ही अपॉन आर. आता मी काय करतो आहे ह्याला ओमेगा म्हणजे व्ही अपॉन आर ना, हां ओमेगा म्हणजे व्ही अपॉन आर. मग आता व्ही अपॉन आर इथं आलेला आहे म्हणजे तो ओमेगा, म्हणजे ए इज इक्वल टू व्ही ओमेगा. दॅट इज द नेक्स्ट फॉर्म्युला. हे टेक्स्टबुकमध्ये तिन्ही फॉर्म्युले दिलेले आहेत, हे तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण की याच्यावर डिपेंडेड काय असणार आहेत प्रॉब्लेम्स, काही असणार आहेत वर्डिंग प्रॉब्लेम्स असणार आहेत जे आपल्याला सोडवायचे आहेत. ओके सो पुढचा जो पार्ट आहे तो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा आहे. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन सिंपल डेफिनेशन असणार परत पुन्हा एकदा. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन काय केली, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. आता फक्त म्हणायचं आहे विथ व्हेरिएबल स्पीड. द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ व्हेरिएबल स्पीड इज कॉल्ड नॉन यूसीएम. एक्झाम्पल फॅन, वेन द फॅन इज स्विच ऑफ ऑर स्विच ऑन. ओके आणि मग त्याची जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इथून पुढचा जो पार्ट आहे सेंटीपेटर फोर्स आहे, सेंटिफ्युगल फोर्स आहे. ओके तिथून पुढचा जो पार्ट आहे तो आपण बघणार आहोत. ओके तोपर्यंत बाय. आणि होप्स तुम्हाला समजत असेल, समजत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा की सर समजतं आहे, गो हेड पुढे जा म्हणून. ओके बाय.